हॅलो हॅलो, गुड मॉर्निंग मित्रांनो. हॅलो. हा तर बळांनो, मी आज तुम्हाला अतिशय इम्पॉर्टंट ह्या व्हिडिओमध्ये मॅट्रायसिस मधला की जो तुम्हाला फार अवघड जाणारा क्वेश्चन आहे. नाईन मॅक्झिमम 80% विद्यार्थी सोडून देतात हा क्वेश्चन, पण तो सर्वात सोपा क्वेश्चन आहे आणि सहज मार्क्स मिळवून देणारा क्वेश्चन आहे, तो मी आता डिस्कस करणार आहे. तर तुम्हाला ऑपरेशन्स म्हणजे रो ऑपरेशन्स, कॉलम ऑपरेशन्स लक्षात आलं का? करण्यासाठी तुम्हाला थोडस अवघड जातं, कारण सेल्फ इथं आपण काय करायचं असतं तर सेल्फ ऑपरेशन्स करायचे असतात. त्यामुळे या व्हिडिओमध्ये मी बघणार तुम्हाला एक मॅट्रायसेसचा अतिशय सोप्या पद्धतीनं कॉलम ऑपरेशन सोडून देऊ नका. तीन तीन मार्क्सचे क्वेश्चन असतात, तीन मार्क्सचा सोपा क्वेश्चन असतो कॉलम ऑपरेशनचा, आणि कॉलम ऑपरेशन किंवा रो ऑपरेशन आणि ॲडजॉइंट मेथड अशा तीन इनव्हर्स काढण्याच्या तीन मेथड आहेत. फाइंड द इनव्हर्स ऑफ द मॅट्रिक्स, इनव्हर्स काढण्याच्या तीन मेथड, एक कॉलम ऑपरेशन, रो ऑपरेशन आणि तिसरं ॲडजॉइंट मेथड. आणि ॲडजॉइंट मेथड तुम्हाला सर्वांना सोपी जाते, पण ह्या थोड्याशा मेथडकडे मी आता जो काय माझा जो अनुभव आहे या 30-31 वर्षातला, तर त्या याच्यामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी या क्वेश्चनकडे दुर्लक्ष करतात, पण तसं दुर्लक्ष करण्यासारखं काय नाही आहे. क्रमाने जा, काही अवघड नाही. मी बघा हा व्हिडिओ तुम्हाला आवडेल निश्चितपणे, अशा पद्धतीने मी समजून सांगतो, लक्ष द्या. आता याचं इनव्हर्स काढायचं आहे. इनव्हर्स काढायचं म्हणजे त्याचं आपलं जे ओरिजिनल स्टेटमेंट असतं, लेट ए ए इनव्हर्स इक्वल टू आय, कारण ए आणि ए इनव्हर्स नेहमी मल्टिप्लिकेशन ही युनिट मॅट्रिक्स, आय मीन्स युनिट मॅट्रिक्स मिळत असते, लक्षात घ्या. मग आता मी हे असे डेट मांडल्यानंतर इथे एच्या ठिकाणी एची व्हॅल्यू ठेवतो. बघा मॅट्रिक्स ए ठेवतो 1 3 3 1 4 3 1 3 4 असा क्वेश्चन आहे, आणि हा ए इनव्हर्स ऍज इट इज. आय मीन्स युनिट मॅट्रिक्स, यू ऑल नो 1 0 0 0 1 0 0 0 1. आता इनव्हर्स काढायचं म्हणजे पहिली प्रोसेस पाहिला, ज्यांनी ज्यांना माहितीच नाही मॅट्रिक्स काहीच प्रकार माहित नाही त्यांच्यासाठी सांगतो, हमखास 3 मार्क्स तुम्हाला मिळवून देतोय मी. तर लक्षात ठेवा, तर इथं कसं आहे माहिती का, इनव्हर्स काढायचा म्हणजे ह्या मॅट्रिक्सला असं कन्वर्ट करायचं, म्हणजे या मॅट्रिक्सला युनिट मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट करायचं. 1 0 0 1 0 0 1 0 0 असं कन्वर्ट करायचं आहे, आणि या मॅट्रिक्सला पुन्हा तो ऑटोमॅटिकली कन्वर्ट वेगळ्याच्या इनव्हर्स मध्ये होतो. तर काय करायचं तर सांगतो तुम्हाला. आता मला कॉलम ऑपरेशन विचारलंय काय, मला कॉलम, लक्षात घ्या, कॉलम ऑपरेशन मी विचारतो कॉलम नीच सॉल्व्ह करायचं, रो ऑपरेशन मी विचारतो रो ट्रान्सफॉर्मेशन विचारतो रोच ट्रान्सफॉर्मेशन करायचं, आणि ॲडजॉइंट विचारतो ॲडजॉइंटच करायचं. वेगळं येतंय ज्यांनी करत बसला तर तुम्हाला मार्क्स मिळणार नाही, तर तुम्हाला जे जमतंय तेवढंच तुम्ही करणार, मला हे जमतंय याने करूया असं म्हणलं तर चालणार नाहीये. तर लक्षात घ्या, तर त्याचा मी सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतो. बघा तुम्हाला समजून सांगायचा प्रयत्न करतो, सॉल्व्ह करून दाखवतो. बघा आता कॉलम ऑपरेशनचा अर्थ हे C1 आहे, हा C2 आहे, आणि हा C3 म्हणजे कॉलम 1 हा कॉलम 2 हा कॉलम 3 कॉलम 3 कॉलम 2 कॉलम 1. मला याच्यावर ऍप्लिकेशन करायचे. मी काय करणार आहे बघा, आता मला इथे 0 आणायचंय, 1 इथं आहेच ऑलरेडी तुमचा, इथं 0 आणायचंय, नंतर इथे 0 आणायचंय, नंतर इथं 1 आणायचंय, इथे 0 आणायचंय, इथे 0 आणायचंय, इथं 1 आणायचंय, 0 0 कॉलम मध्ये आणायचंय. मला काय करायचंय कॉलम मध्ये, मग मी काय करतो इथं 0 आणताना, इथं म्हणजे कुणाला कुणामध्ये C2 मध्ये, इथं 0 आणायचं म्हणजे कुणामध्ये C2 मध्ये आणायचं, म्हणजे C2 चेंज करायचंय मला, त्याचा अर्थ चेंजेस, C2 चेंजेस, C2 चेंजेस, आणि चेंज मला इथं करायचंय. कसा चेंज होईल की याची 3 इथे 0 आणायचंय मला, 0 आणण्यासाठी याची 3 टाइम्स मायनस करणार आहे, C2 मधून 3 टाइम्स C1 मायनस करणार आहे, म्हणजे ह्याला 3 ने मल्टिप्लाय करून ह्यात मायनस करणार, 3 ने मल्टिप्लाय करून ह्यात मायनस करणार, 3 ने मल्टिप्लाय करून ह्यात मायनस करणार. ऍप्लिकेशन समजते का बघा, फार सोपं. आणि लक्षात घ्या, 0 आणायचं असेल तर त्या नंबरला तोच नंबर मायनस करायला पाहिजे ना, मग ह्या नंबर 3 नंबर आहे तर 3 मायनस करायला पाहिजे, मी याला 3 ने मल्टिप्लाय करायला पाहिजे, सिम्पल थिंग आहे. आणि म्हणून मी काय म्हणलं, C2 मायनस 3 C1, आणि मग हे ऍप्लिकेशन मी इथं मांडतो.
चेंज कोणामध्ये होणार आहे, सी टू मध्ये, म्हणजे ह्याच्यात चेंज होणार आहे का, नाही ह्याच्यात चेंज होणार आहे का, अजिबात नाही, फक्त सी टू मध्ये चेंज होणार आहे, म्हणून मी हे मांडून घेतो, म्हणजे मिस व्हायला नको पण असं मांडून घ्यायचं, ह्याच्यात चेंज होणार नाही, लास्ट मध्ये चेंज होणार नाही, फक्त चेंज होणार आहे सी टू मध्ये, हा सी टू फक्त चेंज होणार आहे, तेवढाच ठेवायचा, सी टू चेंज होणार आहे, सी टू मध्ये हा चेंज होणार आहे, तो कसा चेंज होणार आहे, यामध्ये याची थ्राइस मायनस करायची आहे, थ्री मध्ये याची थ्राइस थ्री मायनस झिरो, थ्री मायनस थ्री याची तिप्पट तिप्पट थ्राइस, वन इंटू थ्री थ्री, थ्री मायनस केला, फोर मध्ये याची थ्राइस मायनस केली, फोर मायनस थ्री वन, आणि थ्री मध्ये याची थ्राइस मायनस केली झिरो, म्हणजे याच्यामध्ये याची थ्राइस, याच्यामध्ये याची थ्राइस, याच्यामध्ये याची थ्राइस, आता इथे पहा याच्यामध्ये झिरो मध्ये वन ची थ्राइस मायनस केली की मायनस थ्री, याच्यामध्ये ह्याची थ्राइस, वन मध्ये झिरो ची थ्राइस, झिरो फरक काहीच पडत नाही, आणि झिरो मध्ये झिरो ची थ्राइस मायनस केली काहीच फरक पडत नाही, झालं बघ एक ऍप्लिकेशन संपली, एक मार्क्स मिळाला, तीन चार स्टेप्स आहेत, प्रत्येक स्टेपला एक मार्क्स मिळून जातो, जास्त स्टेप्स वाटायचं आधार नंबर असतो काय असते बघा, एक ऍप्लिकेशन जर आधार आपण एक जर मार्क मिळून देत असेल तर काय वाईट, आता झालं ह्याचा विषय संपला, आता मी काय करतो, मला इथं झिरो आणायचं, याची थ्राइस यात मायनस करतो, ह्याची थ्राइस यात मायनस करतो, ह्याची थ्राइस यात मायनस करतो, म्हणजे कुणामध्ये झिरो आणायचं आहे तर हा सी थ्री मध्ये, सी थ्री चेंजेस सी थ्री मायनस थ्री सी वन, बघा हा सी थ्री आहे, सी थ्री मध्ये मला चेंज करायचं आहे, म्हणजे इथं झिरो आणायचं, सी थ्री चेंजेस म्हणतो, सी थ्री मध्ये सी वन ची, हा सी वन आहे, सी वन ची थ्राइस मायनस करेल, कारण थ्री मधून थ्रीच मायनस व्हायला पाहिजे, समजलं का, बघा ऍप्लिकेशन लक्षात आली का तुमच्याही, तर याच्यातून हे मायनस करायचं, ह्याची थ्राइस, याच्यातून ह्याची थ्राइस, याच्या हे कॉलम, कॉलम ऑपरेशन झालंय आपलं, मग चेंज कोणामध्ये होणार, सी थ्री मध्ये, वन 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 ऍज इट इज, झिरो वन झिरो ऍज इट इज, याच्यातून ह्याची थ्राइस मायनस करायची, थ्राइस म्हणजे तीन पट, एक ची तीन पट तीन, म्हणजे थ्री मायनस थ्री झिरो, थ्री मायनस याची तीन पट झिरो, ह्याच्यातून थ्री पट थ्री टाइम्स केला वन आला, पुन्हा आपल्याला कुणाचं मी चेंज होणार आहे, ह्याच्यात चेंज होणार आहे, हे आहे तसं घ्यावं लागेल आपल्याला, पण हे देऊन टाकायचं म्हणजे गोंधळ होत नाही, जे राहिले त्याचे कॉन्सन्ट्रेशन करता येते, आता ह्याच्यात बघा क्वेश्चन काय, सी थ्री मायनस सी वन, याच्यात ह्याची थ्राइस झिरो मध्ये याची थ्राइस म्हणजे थ्री मायनस केली, मायनस केला, झिरो मध्ये झिरो ची थ्राइस काहीच नाही, वन मध्ये झिरो ची थ्राइस काहीच नाही, तसंच आणखी चार मार्क्स विचारतो, एका काय स्टेप एक मार्क, थ्री मार्क्स नव्हे तर थोडस थोडी थोडी मार्क्स ऍडजस्ट होतात, तर आता बघा, तर आता मला झालं बघा माझा विषय संपलेला आहे बऱ्यापैकी, आता मी इथं वन झिरो आणणार आहे, इथं झिरो आणणार आहे, याची हे मायनस हे केला, याच्यातून हे मायनस केला, याच्यातून हे मायनस केला, मीन्स इथे सी वन मध्ये चेंज होणार आहे, सी वन चेंजेस इथे झिरो आणायचं आहे, सी वन मायनस सी टू, सी याच्यातून हे मायनस करणार आहे, आणि इथे झिरो आणण्यासाठी सी वन मायनस सी आपण सेपरेट ऍप्लिकेशन करू बघा, तर सी वन मायनस सी टू करून घेतो, बघा सी वन मायनस सी टू करून घेतो, हे बघा एच वन मधून झिरो गेला वन, बदल कोणामध्ये होणार आहे, सी वन मध्ये, हे आहे तसं मांडून घेतो, त्यात काही चेंज करत नाही, मला फक्त चेंज कोणामध्ये करायचंय, सी वन मध्ये, बाकीच्यांचा काही संबंध नाही, आहे तसं मांडून घेतो, फक्त सी वन तेवढा ठेवूया कारण त्याच्यात चेंज होणार, हे बघा, तर सी वन मायनस सी टू, वन मायनस झिरो वन, वन मायनस वन झिरो, वन मायनस झिरो वन, ह्याच्यात हे मायनस करायचं बघा, सी वन मायनस सी टू, वन मायनस मायनस त्याचं बाजूला मांडा काय प्रॉब्लेम नाही, वन मायनस मायनस थ्री फोर झाला बघा,
झिरो मायनस वन, मायनस वन झाला बघा, झिरो मायनस झिरो झिरो फिनिश. आणि लास्ट ऍप्लिकेशन आहे ती म्हणजे इथं झिरो आणायचे, या सी वन मध्ये सी थ्री मायनस केला, सी वन चेंजेस सी वन मायनस सी थ्री. या सी वन मध्ये यामध्ये हे मायनस करायचं म्हणजे सी वन मध्ये सी थ्री मायनस केला की तुमचा हा वन झिरो 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 वन झिरो 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 वन हा कन्वर्ट झाला. बघा इथं काय प्रश्न आहे, वन मायनस झिरो, झिरो मायनस झिरो, वन मायनस वन झिरो, हे इनवर्स, हे इनवर्स इक्वल टू फोर मायनस मायनस थ्री. बघा याच्यात चेंज होणार आहे, फोर फोर मायनस मायनस थ्री सेवन होणार. बघा फोर मायनस आणि मायनस थ्री, मायनस मायनस प्लस सेवन झाला, मायनस वन मायनस झिरो मायनस वन अँड झिरो मायनस वन मायनस वन, असंच मायनस थ्री वन झिरो मायनस थ्री झिरो वन. आणि माझ्या माहितीप्रमाणे तुम्हाला समजलं असावं, सोप्या ऍप्लिकेशन्स आहेत, काही अवघड नाही. तर हे झाला युनिट मॅट्रिक्समध्ये कन्वर्ट, म्हणजे हा वन झाला, युनिट म्हणजे वन आय युनिट, आणि त्यामुळे राहिलं काय फक्त ए युनिवर्स इक्वल टू मायनस सेवन मायनस थ्री मायनस थ्री मायनस वन वन झिरो मायनस वन झिरो वन. लक्षात घ्या की याला म्हणायचं कोणती कॉलम ऑपरेशन, कॉलमोर ऑपरेशन्स केले, लक्षात काय केले, कॉलमोर ऑपरेशन्स केले. हाच मॅट्रिक्स बघा, लक्षात आलं असं तुमच्या, समजून घ्या, हाच मॅट्रिक्स तुम्हाला जर रो ऑपरेशन विचारला तर क्वेश्चन कसा होतो विचारू शकतात, काय प्रॉब्लेम नाही. बघा त्याला समजावं असं क्वेश्चन विचारला, रो ऑपरेशन, रूट ऑपरेशन रो ट्रान्सफॉर्मेशन करा असं जर क्वेश्चन विचारला तर हेच कसं पद्धतीने सॉल्व करता येईल मी तुम्हाला समजून सांगतो. लक्षात आलं, हा जरा कॉलम ट्रान्सफॉर्मेशन, आता आपण करणार आहे रो ट्रान्सफॉर्मेशन. ओके तर बघूया, समजलं तुम्हाला. आता बघा हेच मी तुम्हाला रोनी करून दाखवतो, काय आवड नाही, रो सुद्धा सोपा आहे. बघा क्वेश्चन तोच आहे, रोनी कसं करायचं, बघा वन थ्री थ्री वन फोर थ्री वन थ्री फोर ए इनवर्स वन झिरो 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 वन झिरो अँड झिरो झिरो वन इज इट इज द रेग्युलर मेथड. येस, आता बघा लक्ष द्या, काही अवघड नाही. बघा हा आर वन, ही रो आर वन आर टू आर थ्री, रो आर वन रो आर टू रो आर थ्री, फर्स्ट रो सेकंड रो थर्ड रो. आता मला आता इथं बघा, मी मगाशी कसं करते, इथं इथं झिरो आणला होता, इथं वन आणला होता झिरो झिरो, वन आणला होता झिरो झिरो, असा असा विचार केला, वन आणला होता झिरो झिरो. पण इथं मी आता काय करणार, रो वर करतोय म्हणजे पहिला इथं वन झिरो झिरो वन झिरो झिरो वन झिरो झिरो असं, म्हणजे ही असं करणार, वन झिरो झिरो आणण्याचा प्रयत्न करणार, वन झिरो झिरो आणण्याचा प्रयत्न करणार, वन. बघा अतिशय सोप्या पद्धत समजून सांगतो, लक्ष द्या. आता इथं मला झिरो आणायचं आहे, किती सोपं बघा, इथं झिरो आणायचं आहे म्हणजे याच्यातून हे मायनसच व्हायला पाहिजे, म्हणजे आर टू चेंज होईल. इथं झिरो आणायचं आहे म्हणजे आर टू चेंज करायचं आहे, आर टू चेंजेस आर टू मायनस आर वन, आणि इथं झिरो आणायचं तर आर थ्री चेंजेस आर थ्री मायनस आर वन. सरळच आहे, वन मधून वन मायनस केला की झिरो येणार आहे, वन मधून वन मायनस केला की झिरो येणार आहे, आणि त्यामुळे हे दोन ऍप्लिकेशन मला करा करायचे, अशा क्रिएट करायच्या, विचार करायचा, थोडासा विचार करायचा, आन्सर सोपं जातं. बघा तर म्हणजे चेंज कोणामध्ये, आर टू मध्ये होणार, पहिल्यात चेंज होणार नाही, फर्स्ट मध्ये नो चेंज. वन मायनस वन झिरो, फोर मायनस थ्री फोर मायनस थ्री वन, थ्री मायनस थ्री झिरो. लक्षात आलं का, बघा आता हे तसंच ठेवा, काही प्रॉब्लेम नाही. ओके, वन मायनस वन झिरो, फोर मायनस थ्री झिरो, थ्री मायनस थ्री वन मायनस वन झिरो, फोर मायनस थ्री वन, थ्री मायनस थ्री झिरो. सेकंड थर्ड रो तशीच, इथेही तीच ऍप्लिकेशन आपल्याला करावं लागेल,
1 0 0 पुन्हा मध्ये चेंज करायचं आर टू मध्ये 0 -1 -1 1 -0 0 1 - 0 इज 1 अँड 0 - 0 इज 0 समजलं का बघा तर काय केलं 0 - 1 1 - 0 0 - 0 आता आर थ्री चेंजेस आर थ्री मध्ये इथं 0 आणायचं आहे मला इथं म्हणजे ही मायनस हे करायचं म्हणजे चेंज कुणामध्ये होणार याच्यात हे आहे तसं मांडून घेतो याचं काही करत नाही मी आता ठेवतो तसंच हे फक्त रो थ्री चेंज करायचं आहे आपल्याला लक्षात घ्या मग कसं बघा याच्यात हे मायनस करायचंय 0 याच्यात हे मायनस करायचंय 0 याच्यात हे मायनस करायचंय 1 या 0 मध्ये हे मायनस करायचंय -1 0 मध्ये 0 मायनस करायचंय 0 1 मध्ये 0 मायनस करायचंय 1 आता मला इथं 0 आणायचंय आणि इथं 0 बस माझं काम संपलेलं आहे मग आता मला सांगा इथं 0 आणायचं मी ह्याची थ्राईस ह्यात मायनस करतो म्हणजे हा आर वन आहे हा आर टू आहे आर टू आहे मग आर वन मध्ये चेंज करायचं म्हणजे आर वन चेंजेस आर वन मायनस थ्री आर टू ह्याची थ्राईस ना याची थ्राईस याच्यात मायनस करायची म्हणजे आर टू ची थ्राईस करायला पाहिजे ते करूया याच्यात ह्याची थ्राईस काय फरक पडत नाही ह्याच्यात ह्याची थ्राईस 0 ह्याच्यात ह्याची थ्राईस काहीच फरक पडत नाही 0 1 0 0 0 1 आता बघा लक्षात येतो मग मेन इकडे असते याच्यात ह्याची थ्राईस 1 मध्ये ह्याची थ्राईस मायनस करायची 1 मध्ये ह्याची थ्राईस मायनस काय मायनस प्लस दिस 4 मायनस प्लस याच्यात ह्याची थ्राईस मायनस करायची 0 मध्ये ह्याची थ्राईस केली -3 0 मध्ये 0 0 -1 1 0 -1 0 1 फिनिश लास्ट ऍप्लिकेशन आता इथं मला इथं 0 आणायचंय म्हणजे ह्याची थ्राईस यात मायनस करायचे म्हणजे आर वन म्हणजे आर वन चेंजेस आर वन मायनस थ्री आर थ्री आर वन चेंजेस आर वन मायनस थ्री आर थ्री मग आता झालं बघा तर कसं होईल 1 0 0 कसं बघा याच्यात ह्याची थ्राईस काय फरक नाही याच्यात ह्याची थ्राईस काय फरक पडत नाही याच्यात ह्याची थ्राईस 0 आणि मग हे आलं तुमचं 0 1 0 0 0 1 इक्वल ए नंबर्स इक्वल टू काय क्वेश्चन आपला काय ऍप्लिकेशन आर वन मायनस थ्री आर वन आर थ्री याच्यात ह्याची थ्राईस मायनस करायची आहे याच्यात काय करायचे ह्याची थ्राईस मायनस करायची आहे म्हणजे 4 मध्ये इकडे बघा 4 मायनस मायनस वन ची थ्राईस मायनस थ्री मायनस मायनस प्लस 7 कशामध्ये आर वन मध्ये आलं का लक्षात आर वन मध्ये इथं काय आर वन मध्ये आर टू ची थ्राईस मायनस करायची होती ती 4 आलाय बरोबर ओके आणि मग इथं 1 - - +7 आता ह्याच्यात ह्याच्यात ह्याची थ्राईस मायनस करायचे -3 असणार आहे तो 7 चुकून मायनस आलेला आहे बघ आणि ह्याच्यात ह्याची थ्राईस मायनस करायचे -3 आणि राहिलेला आहे तसंच येणार -1 1 0 अँड -1 0 1 -1 0 1 बघा बरं तुमच्या लक्षात आलं असेल मगाच्या मी हे सुद्धा बघा ह्याचं 1 झालं हा ए इनवर्स अँसर ते झालं का म्हणजे मगाच्याही मेथडनी तेच अँसर आलेलं आहे आत्ताच्या मेथडनी सुद्धा तेच अँसर आलेलं आहे मेथड चेंज झाली म्हणून अँसर चेंज होत नाही हेच एक्झाम्पल तुम्ही ॲडजॉईंट तुम्हाला जी सोपी पडते त्या ॲडजॉईंट मेथडने तुम्ही सॉल्व करू शकता अँसर तेच येतं
काहीही बदल नाही. आन्सर तेच तुम्हाला आलेलं दिसून येईल अर्जंट मेथडनं, आणि सर्वांना ती अर्जंट मेथड मात्र जमते याच्याबद्दल मला खात्री आहे. अर्जंट मेथड बाय युजिंग अर्जंट मेथड. अर्जंट मेथड काय कसं असतं बघा इकडे बघा. आणि मग हे बघा, पहिला डिटर्मिनंट ऑफ ए तयार करायचा असतो अर्जंट मेथडला. 1 3 3 1 4 3 बघा लक्षात आहे काय आवड नाही. 1 3 जे अर्जंट मेथडही ज्याला जमत नाही आहे असे लक्ष द्या. असे चांगला आहे हा जर का अर्जंट मेथड होतं मला तो खात्री आहे सगळ्यांना जवळपास 100% मध्ये 80% मध्ये अर्जंट मेथड जमते. पण ते मगाशी वरच्या 2 जे मेथड्स होत्या त्या मेथड्स मात्र जमत नाहीत. ते उलटा प्रकार आहे असं मी तुम्हाला सांगितलं. आता आपण हे सॉल्व्ह करूया. ते बघा पहिला डिटर्मिनंट सॉल्व्ह करून घ्यायचा. 1 हे त्या एलिमेंटला घ्यायचं, हे सोडून द्यायचं, हे सोडून द्यायचं. 4 3 3 4 नंतर +3 सेकंडला मायनस घ्यायचं असतं. -3 हे सोडून द्या, हे सोडून द्या. 1 3 1 4 नंतर हा 3 घ्यायचा असतो माहिती आहे डिटर्मिनंट सोडवायचं. हे सोडून द्या, हे सोडून द्या. 1 4 1 3 म्हणजे लक्षात आलं का बघा. 1 3 कसं केलं बघा, पुन्हा एकदा बघा लक्ष द्या कसं केलं बघा. 1 घेतला, हे डिलीट, हे डिलीट, हे 4 नंबर्स घेतले. सेकंडला मायनस घ्यायचं, जे असं ते ऑपोजिट साईन घ्यायचं. प्लस आहे, -3 घेतला, हे डिलीट, हे डिलीट. 1 3 1 4 हे घेतला, 3 हे सोडून द्या, हे सोडून द्या. 1 4 1 3 आणि मग हे आपण नेहमीच्या पद्धतीने काय करूया सॉल्व करूया. हे बघा 1 4 -9 4 16 3 16 -9 16 -9 -3 4 -3 ह्या दोघांची मल्टिप्लिकेशन, या दोघांची मल्टिप्लिकेशन, या दोघांची मल्टिप्लिकेशन, या दोघांची +3 या दोघांची मल्टिप्लिकेशन, या दोघांची मल्टिप्लिकेशन. यांची सबट्रॅक्शन आली 7 -3 यांची सबट्रॅक्शन आली 1 +3 यांची सबट्रॅक्शन आली -1 7 दॅट इज -3 दॅट इज -3 ओनली 1 इज द डिटर्मिनंट. आणि 1 एकदा डिटर्मिनंट आला की काय करायचं. हे बघा M11 means minor, C11 means cofactor, M12, M13, M12, C12 हे तुम्ही काढू शकता. M13 C13 हे तुम्ही काढू शकता. नंतर तयार करून घ्यायचं पहिला पॅटर्न सगळा. M इज मायनॉर मायनॉर 2 1 C 2 1 मायनॉर 2 1 कोफॅक्टर 2 1 नंतर पुढे M13 C13 नंतर 2 1 2 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
13 11 12 13 21 22 23 m 1 m 2 3 c 2 3 c 2 3 असं तयार करून घेऊया. आता रो सेकंड संपले आपल्या लक्षात घ्या. आता थर्ड रो m 31 c 31 31 m 32 m c 32 32 32 and m 33 c 33 ह्याला म्हणायचं ॲडजॉईंट मेथड. आता ती कशी असते सांगतो.
अगदी सोपं सांगायचं झालंय बघा, तर ब्रॅकेटमध्ये काय, ब्रॅकेटचं काय आलं, सेवन, ते पहिल्या लाईनमध्ये इथं मांडायचं. त्याच्या ब्रॅकेटमध्ये काय आलं, वन, इथं मांडायचं. ह्याच्या ब्रॅकेटमध्ये काय आलं, मायनस वन, इथं मांडायचं. हे तीन प्लेसेस पहिला तयार झालेले आहेत तुमच्या, फक्त ब्रॅकेटमधल्या घ्यायच्या. ह्या ब्रॅकेटमधलं, या ब्रॅकेटमधलं आणि ह्या ब्रॅकेटमधलं पहिली लाईन कोणत्या दिशी मिळते लक्षात आलं का? म्हणजे ही लाईन, ही जी फर्स्ट लाईन आहे ना, ती फर्स्ट लाईन आपल्याला पडदिशी मिळाली, कारण आपण तयार केलेलंच आहे. इथं सेवन हे याला मल्टिप्लाय करून घ्यायचं नाही, इथलं घ्यायचं सेवन वन मायनस वन. आणि को फॅक्टर कसा असतो, तर मायनस वन घ्यायचा, या दोघांची ॲडिशन घ्यायची इंटू सेवन, ह्यांची मायनस वनचा स्क्वेअर वन म्हणजे सेवन झाला. मायनस वनचा थ्री घ्यायचा इंटू वन म्हणजे मायनस वन, लक्षात घ्या. मायनस वनचा क्यूब मायनस वन. सो आणि मायनस वनच घ्यायचा को फॅक्टरला, प्रत्येक वेळा मायनस वनच घ्यायचा, हे फिक्स आहे. आणि ह्याचा ॲडिशन थ्री, वन इंटू मायनस वन मायनस वन. ओके, आता याच्या पुढे आपण जाऊया. तर ते काय बघा, मायनस वन रेस टू फोर इंटू हा मायनस वन दिला आपण, इथं वरचा वरचा असते बघा, लक्षात घ्या. हे असतो ना मायनर, असतो तोच खाली घ्यायचा, मायनर असतो तोच खाली घ्यायचा, मायनर असतो तोच खाली घ्यायचा. म्हणजे मायनस वनचा रेस टू फोर वन इंटू मायनस वन मायनस वन. हे झाली पहिली रो. आता सेकंड रोल आहे, ह्या रोल आला आपण, ह्या रोल आला की हा विचारात घ्यायचा, हा नंबर येईल सी एम टू वन, म्हणजे हा नंबर विचारात घ्यायचा किंवा इथं द्या, सोडून द्या, हे सोडून द्या, थ्री 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 फोर इथं द्यायचं, थ्री 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 फोर, हे सोडून द्या, हे सोडून द्या, थ्री 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 फोर काय होते बघा, ट्वेल्व मायनस नाईन किती आलं बघा, थ्री. आणि मग ह्याला मायनस वन रेस टू थ्री, या दोघांची ॲडिशन करायची, इथं द्यायची, इथं डोक्यावर इथं नाही, दोघांची ॲडिशन करून इंटू थ्री, आणि हा मायनस थ्री. म्हणजे तुमचा को फॅक्टर महत्त्वाचा, हा एक को फॅक्टर, दुसरा को फॅक्टर, तिसरा हा को फॅक्टर, चौथा को फॅक्टर लागणार आपल्याला शेवटी, म्हणून त्याला राऊंड करून ठेवा. आता एम एम टू टू मायनर टू म्हणजे इथं आलं, इथं आलं म्हणजे हे सोडून द्या, हे सोडून द्या, हे बघा इथं आलं आपण, म्हणजे हे सोडून द्या, हे सोडून द्या, वन थ्री वन फोर इथं लिहायचं, वन थ्री वन फोर, याचं होणार फोर मायनस थ्री, फोर मायनस थ्री इक्वल टू वन. पुन्हा तसं मायनस वन रेस टू फोर इंटू वन म्हणजे वन इंटू वन इक्वल टू वन. को फॅक्टर तुम्हाला मिळालेला आहे, हा को फॅक्टर इथं आलो होतो आपण, आपण इथं आलो होतो या या प्लेसला, त्या प्लेसला आलो की हे सोडून द्यायचं, हे सोडून द्यायचं, हे बघा कसं होणार, वन थ्री वन थ्री राहिलं का बघा बरं, हे बघा या प्लेसला आलो, हे सोडून द्या, हे सोडून द्या, वन थ्री वन थ्री, थ्री मायनस थ्री, थ्री मायनस थ्री इक्वल टू झिरो. पुन्हा तसंच मायनस वन रेस टू, या दोघांची ॲडिशन इंटू झिरो इक्वल टू झिरो, हा तुमचा पुढचा को फॅक्टर. नंतर आता झालं, ही रो संपली, आता ह्या रोकडे आलो आपण, इथं आलो, याला पेशन्स लागतात बघा, ह्या शांत करायचं, ह्या या पॉईंटला आलो बघा, या पॉईंट आला की हे रो सोडून द्या, ही कॉलम सोडून द्या, थ्री थ्री फोर थ्री, थ्री थ्री फोर थ्री इक्वल टू नाईन मायनस ट्वेल्व इक्वल टू मायनस थ्री, मायनस वन रेस टू, या दोघांची ॲडिशन फोर इंटू मायनस थ्री इक्वल टू मायनस वनचा रेस टू फोर प्लस वन मायनस थ्री. आता आपण या ठिकाणी आलो, हे सोड डिलीट करा, हे 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 डिलीट करा, राहते काय बघा तुमच्याकडे वन थ्री वन थ्रीच आहे, वन थ्री वन थ्री वन थ्री, आणि मग हे तुम्हाला थ्री मायनस थ्री इक्वल टू झिरो मिळेल, मायनस वन रेस टू फाईव्ह, आणि हे तुमचा झिरो म्हणजे झिरो, हे तुम्हाला. आता लास्ट म्हणजे इथं आलो आपण, हे सोडून द्या, हे सोडून द्या, वन थ्री वन फोर, वन थ्री वन फोर, सो फोर मायनस थ्री इक्वल टू वन, सो मायनस वन रेस टू सिक्स इंटू वन मीन्स वन. हे झाला तुमचा पूर्ण पॅटर्न तयार झाला. आता मला मॅट्रिक्स ऑफ को फॅक्टर लिहायचं आहे, बघा मॅट्रिक्स
ऑफ कोफॅक्टर लिहायचं आहे. मग त्याची मी तुम्हाला कोफॅक्टर जेवढे राऊंड मारले तेवढेच घ्यायची. ते बघा, सेवन मायनस वन मायनस वन, सेवन मायनस वन मायनस वन, ओके, सेवन मायनस वन मायनस वन, सेवन मायनस वन मायनस वन, ओके. नंतर हे इथं मायनस थ्री वन झिरो, नंतर इथं आलो मायनस थ्री झिरो वन. हे झाल्यानंतर ॲडजॉईंट करायचा, ॲडजॉईंट ऑफ मॅट्रिक्स म्हणजे काय करायचं असतं, ही जी आडवी रो आहे तर उभी करायची, सेवन मायनस वन मायनस वन उभी करायची, मायनस थ्री वन झिरो उभी करायची, मायनस थ्री झिरो वन, याला म्हणायचं ॲडजॉईंट, ॲडजॉईंट ऑफ मॅट्रिक्स. आणि लास्ट स्टेप म्हणजे फॉर्म्युला. आता हे घालून टाकतो, जागा पाहिजे म्हणून हे बघा हे घालवतो. आपला फॉर्म्युला असतो ए इनवर्स इक्वल टू वन अपॉन डिटर्मिनंट ऑफ ए इन टू ॲडजॉईंट ऑफ ए. मग ए इनवर्स इक्वल टू लास्ट डिटर्मिनंट किती आलाय तुमच्याकडे, वन आलाय, वन बाय वन. आणि ॲडजॉईंट ऑफ ए म्हणून लिहून घ्यायचं, सेवन मायनस थ्री मायनस थ्री. बघा बरं, मगाशी आलेले आन्सर आणि हे आलेले आन्सर म्हणजे तिन्हीही मेथडनी आन्सर समानच यायला हवं, आलंच पाहिजे, लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला हे तिन्ही मेथडनी सॉल्व करता यायला पाहिजे. लक्षात आलं का? बघा हे एक्झाम्पल अतिशय सुंदर सोडवून दिलेलं आहे, समजून घ्या, पुन्हा पुन्हा प्रॅक्टिस करा, होऊन जाईल. हा व्हिडिओ समजला असेल तर काय करा तुम्ही, त्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांच्यामध्ये शेअर करा. ओके, थँक्यू.